ही समाजाला आरक्षण द्यायचं असेल त्यांना मागास घोषित करावं लागतं। सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे अशा प्रकारे अध्यक्ष महोदय त्यांना मागास घोषित करण्याच्या संदर्भात केवळ आणि केवळ मागास वर्ग आयोगाला अधिकार आहे। यांना जर वाटत असेल तर त्या ज्या 40-42 जाती म्हणतायत त्यांना मागासवर्ग आयोगाकडे पाठवा। मागासवर्ग आयोग त्याच्यावर निर्णय करेल। मागासवर्ग आयोगाचा निर्णय राज्य सरकारवर बंधनकारक असेल। पण अध्यक्ष महोदय यांना मुस्लिम समाजाला फसवायचं आहे, हे फसवायचं आहे। मुस्लिम समाजाला आरक्षण नाही आहे, फसवायचं आहे यांना। हे मतांचं राजकारण करतायत या राज्यामध्ये, हे मतांचं राजकारण करतात अध्यक्ष महोदय। आणि म्हणून अध्यक्ष महोदय माझा सवाल आहे, जर तुम्ही अशा अध्यक्ष महोदय मला सांगा मुस्लिम समाजाच्या उच्च आणि तंत्र शिक्षण मध्ये तुम्ही स्कॉलरशिप का नाही दिली अध्यक्ष महोदय? आधी दिली अध्यक्ष महोदय, 50% त्यांचे पैसे आमच्या सरकारने हा निर्णय केला का तुम्ही केला ना अध्यक्ष महोदय? कारण तुम्हाला मुस्लिम समाजाचा वापर केवळ मतांकरता करायचा आहे। तुम्ही त्याला वोट बँक समजता, तुम्ही त्यांना अध्यक्ष महोदय त्यांचा विकास करायचा नाही आहे। नाहीतर रंगनाथन आयोग कोणाच्या काळात आला? सच्चर आयोग कोणाच्या काळात आला? का तुम्ही रंगनाथन आयोग आणि सच्चर आयोगाच्या नंतर मुस्लिम समाजाला आरक्षण दिलं नाही? का नाही दिलं सांगा? याचं कारण आहे तुम्ही ठोंगी आहात। तुम्हाला केवळ राजकारण करायचं आहे, मुस्लिम समाजाला भडकवायचं आहे। मुस्लिम समाजाच्या पाठीशी आम्ही उभे राहू,